शेतात पिकलेली सारीच कणस दाणेदार नसतात. शेतात पिकलेली सारीच कणस दाणेदार नसतात आणि जन्माला आलेली सारीच माणसं बाणेदार नसतात. परंतु बाणेदारपणा हा आपल्या रक्तातच असलेला अत्यंत संयमी, शांत, सभ्य, सुसंस्कृत आणि अभ्यासू असं नेतृत्व लाभलेला सावंतवाडी मतदारसंघाचा हिरा दीपकभाई केसरकर, आज त्यांचा वाढदिवस. दीपकभाई हे नाव आता केवळ कोकण या प्रांतापुरते मर्यादित नसून महाराष्ट्र राज्यापुरतेच ते सीमित नाही. आज राष्ट्रीय पातळीवर ते सन्मानाने ओळखले जातात. नगरशेठ कैलासवासी वसंतरावांचा वारसा घेऊन आलेले दीपकभाई शालेय जीवनापासूनच सामाजिक बांधिलकीच्या बंधनात राहून त्यांनी नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री ते थेट कॅबिनेट मंत्री असा थक्क करणारा राजकीय प्रवास स्वकर्तृत्वाने केला आहे. अर्थात याला त्यांची जिद्द, दूरदृष्टी, कठोर परिश्रम, प्रत्येक प्रश्नाचा गाढा अभ्यास आणि समोरची व्यक्ती कोणीही असो त्याला आदरपूर्वक वागणूक देण्याचा त्यांचा स्वभाव, विशेषतः आबालवृद्धांच्या हृदयात त्यांनी स्थान मिळवण्याची त्यांची हातोटी, या जोरावरच ते सर्वांचे लाडके भाई बनले आहेत. गेल्या वर्ष दोन वर्षात त्यांच्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या प्रतिमेने सावंतवाडी अर्थातच सिंधुदुर्गचे नाव देशभर पसरले आहे. असे दीपकभाई कसे आहेत हे महाराष्ट्र माझाने जाणून घेतलं, पाहूयात. आज महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री म्हणून दीपकभाई काम पाहत आहेत. आपल्या अत्यंत अभ्यासू, शांत, सुसंस्कृत आणि संयमी स्वभावाने दीपकबाईंनी अल्पावधीतच आपल्या कार्याची छाप सोडली आहे. दीपकबाईंचा जन्म सावंतवाडी येथेच 18 जुलै 1955 रोजी झाला. दीपक वसंतराव केसरकर असं त्यांचं पूर्ण नाव. प्राथमिक शिक्षण कानविंदे शाळा उभा बाजार सावंतवाडी येथे, तर माध्यमिक शिक्षण कळसुलकर व शिवाजी हायस्कूल सावंतवाडी येथे झाले. बाईंनी आपले महाविद्यालयीन शिक्षण श्री पंचम खेमराज महाविद्यालयातून पूर्ण केले. भाईंना मराठी, हिंदी, इंग्रजी, गोव्यातील कोंकणी आणि सिंधुदुर्गातली मालवणी भाषा अवगत आहे. असे अत्यंत अभ्यासू व संयमी नेतृत्व सावंतवाडी तालुक्याला लाभले आहे हे आपलं भाग्यच म्हणावं लागेल. दीपकभाईंना वाचन, क्रिकेट, लॉन टेनिस, टेबल टेनिस आणि जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविणे असे विविध छंद आहेत. भाईंनी आतापर्यंत अमेरिका, युरोप व इंडोनेशिया या देशांचा अभ्यास दौरा पूर्ण केलेला आहे. आज महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्रीपद असलेले दीपकबाई 2009, 2014, 2019 असे सलग 3 वेळा सावंतवाडी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. असे जरी असले तरी दीपकबाईंचा राजकीय प्रवास हा अत्यंत थक्क करणारा असून अनेकांच्या भुवया उंचावणारा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील त्यांचं कार्य वाखाणण्याजोगं. आज सावंतवाडी नगरपालिका ही राज्यात एक आदर्श नगरपालिका म्हणून ओळखली जाते. याचं बरेचसं श्रेय दीपकबाईंना जातं, कारण 15 वर्ष ते सावंतवाडी नगरपालिकेचे सदस्य आणि 9 वर्ष सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्याच कार्यकाळात आदर्श नगरपालिका म्हणून राज्य शासनाचा पुरस्कार सावंतवाडी नगर परिषदेला प्राप्त झाला. आज महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं मंत्रिपद भाईंकडे असलं तरी भाईंचा सातत्याने आपल्या सावंतवाडी शहरावर कटाक्ष असतो. राजकीय कार्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर काँग्रेस पक्षाचे 10 वर्ष भाई तालुकाध्यक्ष होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 9 वर्ष जिल्हाध्यक्षपद त्यांच्याकडे होतं, तर 4 वर्षे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते जिल्हाध्यक्ष म्हणून देखील कार्यरत होते. एवढंच नव्हे तर अनेक केंद्रीय व शासकीय समित्या, महामंडळे यांचासुद्धा त्यांना अनुभव आहे. कोकण रेल्वे युजर्स सल्लागार समितीचे ते सदस्य असून बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे सिनेट सदस्य, राष्ट्रीय आरोग्य अभियान समितीचे सदस्य,
इंडियन प्लायवूड रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट भारत सरकार बेंगलोर यांचे संचालक, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे संचालक, महाराष्ट्र राज्य ग्रंथालयीन परिषदेचे सदस्य, जिल्हा पाणीपुरवठा कार्यकारी समितीवर सदस्य, जिल्हा रुग्णालय अभ्यागत समितीचे सदस्य, रोजगार समितीचे सदस्य व विशेषज्ञ समिती विधानसभाचे समिती प्रमुख म्हणून देखील त्यांनी कार्य केले आहे. दीपकबाईंचं कार्य केवळ राजकीय नसून आरोग्य, सहकार अशा अनेक क्षेत्रात त्यांनी काम केलेले आहे. बाळासाहेब नागरी पतसंस्थेचे ते अध्यक्ष, आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक, सावंतवाडी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष ही पदे सुद्धा त्यांनी भूषवली आहेत. एवढेच नव्हे तर आज जरी ते कॅबिनेट मंत्री असले तरी यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे राज्यमंत्री अर्थात वित्त व नियोजन, गृह, ग्रामीण तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग ही महत्त्वाची धुरा सांभाळली. तत्कालीन रोटरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी भरीव योगदान दिले. नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड यांचे ते संस्थापक सदस्य असून जिल्हा समादेशक, भारत स्काउट आणि गाईड संस्था सिंधुदुर्गची सुद्धा धुरा त्यांनी सांभाळली आहे. कोकण रेल्वे युजर सल्लागार समितीचे सदस्य आणि अशा अनेक पदांवर त्यांनी काम करून महाराष्ट्र राज्यातील सर्व नगराध्यक्ष व नगरपरिषदांची संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य नगरपरिषद महासंघ या शिखर संस्थेचे अध्यक्ष म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणाच्या कामात भाई नेहमी अग्रेसर राहिले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप असो की शिष्यवृत्ती योजना, यात भाईंनी नेहमीच पुढाकार घेतला. महिलांसाठी बांबू प्रशिक्षण सुरू केले, फळ प्रक्रिया केंद्र सुरू केली, बेरोजगारांसाठी हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण केंद्र सुरू केले, विविध कला व वस्तू संग्रहालयाची निर्मिती देखील त्यांनी केली, भजनी मंडळांना सर्वतोपरी सहकार्य केले. अनेक कामात भाईंनी आपल्या दूरदृष्टिकोनातून जिल्हाभरातील अनेक सामान्य नागरिकांना आपलेसे केले आहे. असे राजकारणातले भाई नेहमीच महाराष्ट्राच्याच नव्हे तर देश पातळीवर आपली भाईगिरी नेहमीच बजावत आलेले आहेत. अशा भाईंचा आज वाढदिवस, त्यानिमित्ताने भाईंना मानाचा मुजरा व त्यांच्या पुढील कारकिर्दीस महाराष्ट्र माझाचा लाख लाख सलाम.